नमस्कार आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे सहा वाजून पंधरा मिनिटं झाली आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस अग्निशमन सेवा गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार एकूण एक हजार एकशे बत्तीस कर्मचाऱ्यांना शौर्य सेवा पदकं जाहीर करण्यात आली आहे विविध पदकांची सन्मान करण्यासाठीची संपूर्ण पदक व्यवस्था तर्कसंगत करण्यासह त्यात परिवर्तन करण्याच्या दृष्टीनं गेल्या काही वर्षात सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत याच अनुषंगानं सोळा शौर्य सेवा पदकं पोलीस अग्निशमन सेवा गृहरक्षक दल नागरी संरक्षण आणि सुधार सेवेसाठी तर्कसंगत करण्यात आली असून राष्ट्रपती शौर्य पदक पीएमजी शौर्य पदक जीएम विशिष्ट सेवा राष्ट्रपती पदक पीएसएम आणि उत्कृष्ट सेवा पदक या चार पदकांमध्ये विलीन करण्यात आली आहे युवा मतदार आपल्याला युवा मतदार आपल्या मतानं देशाची दिशा आणि दृष्टिकोन ठरवतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चानं आयोजित केलेल्या नवो नवमतदाता या संमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते एकदा नवमतदारांचं नाव मतदार यादीत नोंदवलं गेलं की ते या देशाच्या लोकशाही प्रक्रियेचे सदस्य बनतात अमृतकाल सुरू झालेल्या काळात ते मतदार झाले आहे त्यांच्या एका मतात खूप मोठी ताकद आहे असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांच्या मोर्चाला आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानाची परवानगी नाकारण्यात आली आहे तरीही उद्या मुंबईत जाण्यावर मनोज जरांगे ठाम असल्याचं समजतं आज नवी मुंबईत पोलिसांनी जरांगेंशी मोर्चाचा रस्ता बदलण्याविषयी चर्चा केली दरम्यान आज या मोर्चाचं मुक्काम वाशी इथं असणार आहे भारत आणि इंग्लंडमध्ये हैदराबाद इथं क्रिकेट कसोटी सामना सुरू असून पहिल्या दिवशी इंग्लंडचा डाव दोनशे शेहचाळीस धावांवर आटोपला भारतीय संघानं खेळायला सुरुवात केली असून तेवीस षटकात भारताच्या एक गडीबाद एकशे एकोणीस धावा झाल्या होत्या टेनिसमध्ये भारताचं रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार मॅथ्यू एवटन यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय द्वितीय मानांकित जोडीनं रॉट अरिना इथं उपांत्य फेरीत झँग झिझ आणि थॉमस मॅचॉक या बिगर मानांकित चीनी चेक जोडीला सहा तीन तीन सहा सात सहा असं पराभूत केलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार